नित्य सहाय करणाऱ्या मातेच्या नवीन पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। तुझा आत्मा पाठव म्हणजे त्यांना नवजीवन मिळेल आणि सृष्टीची नवनिर्मिती होईल। आपण प्रार्थना करूया। हे देवा, तू पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या श्रद्धावंत लोकांची हृदये प्रकाशमय करतोस, त्याच प्रकाशाचे वरदान आम्हालाही दे, म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत योग्य निर्णय घेता येईल व त्याच्या पवित्र सांत्वनाने आनंद जीवन जगता येईल। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। पश्चातापी, हे माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तू माझे आशास्थान आहेस, सर्व वस्तूपेक्षा मी तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करतो, तू अनंतपूर्ण व चांगला आहेस, तू आमच्या प्रेमास पात्र आहेस। या प्रेमामुळेच मी तुला दुखविल्याबद्दल मला मनापासून पश्चाताप वाटतो, मी पापी आहे, माझ्यावर दया कर। पोप साहेबांच्या हेतूसाठी प्रार्थना। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहत पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाये, धन्य तू श्रेयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। पिता पुत्र व पवित्र आत्मा यास गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा, आमेन। पवित्र मरेचा दावा। पवित्र देव माते, आम्ही तुझ्या आश्रयास आलो आहोत, आमच्या अडीअडचणीत आमच्या विनंत्या अव्यरू नकोस, हे धन्य व वैभवशाली कुमारी, सर्व संकटापासून तू आमचा सदैव बचाव कर। हे सदासनी माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे, हे प्रिय माते मला सहाय्य कर। मनोभावे देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर। सदैव प्रार्थना करण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर। काम वासनेचा मोह टाळण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर। सर्व वाईट सवयी सोडून देण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर। जागतिक मोह, वाईट संगत, अश्लील पुस्तके व चित्रपट यांचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर। वारंवार भक्तिभावाने भाकरूप ख्रिस्त स्वीकारण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर। माझे ख्रिस्ती कर्तव्य
व जीवनावस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. जीवनाच्या अडीअडचणींना सहनशीलतेने व नम्रतेने तोंड देण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. आजार दुःख व गरिबी यांच्याशी मुकाबला करण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. माझ्या मन परिवर्तनाचा निर्धार तडीस नेण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. तुझा सन्मान व धावा करण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. इतरांना तुझा सन्मान व धावा करण्यास तुझ्याकडे वळविण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. मरणावेळी अनंत जीवनात प्रवेश मिळण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. जीवनाच्या शेवटच्या घटकेला प्रभूचे संरक्षण मिळण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. ख्रिस्ताना दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून सदा सायनी माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व दयाळू देवा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियेनं आपल्या एकुलत्या पुत्राची माता हवे असे तू योजलेस. तिच्या मध्यस्थेने आम्ही पाप प्रकारापासून दूर राहावे, शुद्ध हृदयाने तुझी सेवा करावी म्हणून प्रकृष्काद्वारे आम्ही विनंती करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, या आठवड्यामध्ये अनेक मरियेच्या भक्तांनी मरियेचे आभार मानले आहेत. त्यापैकी काही ठळक: COVID-19 पासून मुक्तता झाल्याबद्दल, मुलाची प्राप्ती झाल्याबद्दल, ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल, कॅनडा आणि USA येथं जाण्यासाठी व्हिसा मिळाल्याबद्दल, प्रसूती चांगल्या झाल्याबद्दल, एक वर्षानंतर गेलेला जॉब परत मिळाल्याबद्दल, यशस्वी पायाच्या शस्त्रक्रियेबद्दल. या सर्व आभार प्रदर्शनाबरोबरच आपल्या सर्वांना जी असंख्य कृपादानं प्राप्त झालेले आहेत त्याबद्दल पवित्र मरियेचे मनापासून आभार मानूया. तसंच अनेक विनंती आलेल्या आहेत, त्यापैकी काही ठळक: पोटाच्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी, ब्रेन ट्यूमरची सर्जरी चांगली होण्यासाठी, संपूर्ण शरीरभर कातडीचा त्रास आहे तो जाण्यासाठी, गुडघ्याचा ऑपरेशन चांगलं होण्यासाठी, जीवनात चांगला साथीदार मिळण्यासाठी, प्रसूती चांगली होण्यासाठी, एक्झामिनेशनमध्ये चांगला रिझल्ट मिळण्यासाठी, दिलेले पैसे परत व्यवस्थित मिळण्यासाठी, युरिन इन्फेक्शन झाले आहे त्यापासून मुक्तता होण्यासाठी, 15 महिन्यांनंतर चांगला जॉब मिळण्यासाठी, गोव्यामध्ये जे प्रॉपर्टीचा डिस्प्यूट आहे ते कोर्ट मॅटर चांगल्या प्रकारे सुटाव म्हणून, कोविड रिपोर्ट नेगेटिव्ह येण्यासाठी, फ्लॅटबद्दल जो गुंता आहे तो सुटून गावाकडे चांगला जागा मिळण्यासाठी, एका व्यक्तीला पार्किन्सन डिजीज झालेले आहे त्यापासून मुक्तता मिळावी म्हणून, गव्हर्नमेंट डिपार्टमेंटकडून जो त्रास दिला जात आहे तो बंद व्हावा म्हणून, एका लहान मुलाला फार ताप आलेला आहे आणि त्याला पक्षघाताचा थोडासा त्रास झालेला आहे त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून, मुलाची प्राप्ती व्हावी म्हणून, प्रॉस्टेट कॅन्सर झाला आहे त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून, किडनी ट्रान्सप्लांट हे ऑपरेशन यशस्वी द्यावं म्हणून, एका व्यक्तीला अल्झायमरचा त्रास आहे तो बरा व्हावा म्हणून, एका व्यक्तीला टायफॉइड झालेला आहे चांगलं आरोग्य मिळावं म्हणून, नवीन सुरू केलेलं बिझनेस व्हेंचर चांगलं व्हावं जावं म्हणून, गळ्याचा त्रास बरा व्हावा म्हणून, दारू सोडून चांगलं शांतीपूर्वक जीवन जगण्यासाठी विनंती केलेली आहे, एका व्यक्तीला पोटाचा भयंकर त्रास झालेला आहे
तो लवकरात लवकर बरा व्हाव म्हणून एका व्यक्तीला व्हर्टिकोचा त्रास झालेला आहे, तो बरा व्हावा म्हणून कॅनडाला किंवा यूएसला जाण्यासाठी व्हिसा मिळावा म्हणून 11 महिन्याची मूल आजारी आहे, ते लवकरात लवकर बरं व्हावं म्हणून विनंती करण्यात आलेली आहे. या सर्व विनंत्याबरोबर आपल्या ज्या असंख्य विनंत्या आहेत त्या श्रद्धापूर्वक अंतःकरणानं पवित्र मरेच्या चरणी ठेवूया. नऊ दिन भक्तीची प्रार्थना. हे सदासनी माते, मी तुझ्या पायापाशी आलो आहे, मी पापी आहे, माझ्यावर दयादृष्टी वळव. तू माझा आधार आहेस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते, माझ्यावर दया कर. तू पाप्यांची आशा व आश्रयदायी आहेस असे सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आशास्थान व आश्रयदाती हो. येशूची भक्ती करण्यासाठी मला सहाय्य कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होतो, तुला माझे जीवन वाहतो व तुझा कायमचा सेवक होतो. मी ईश्वराची करुणा भाकून आभार मानतो. तुझ्या वात्सल्यावर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे शाश्वत मुक्तीबद्दल मला आशा वाटते. दुर्दैवानापूर्वी पुष्कळ वेळा मी पापात पडलो, कारण मी तुझा आश्रय घेतला नव्हता. आता मी प्रतिज्ञा करतो की तुझ्या मदतीनं मी यापुढे मोहाला जिंकीन, या कामी तुम्हाला सहाय्य करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. यदा कदाचित माझ्यावर पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा धावा करण्यास विसरलो तर माझा आत्मा हरवेल, म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करतो. मला तुझी कृपा मिळणं आवश्यक आहे. दुष्ट शक्तीच्या हातल्यात तूच माझे आश्रयस्थान आहेस. हे मरिये, तुम्हाला सहाय्य कर. सदासानी माते, ईश्वरापासून दूर होण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ देऊ नकोस तथा असतो. सदासानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाये, धन्य तो श्रयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आथाने आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदासानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाये, धन्य तो श्रयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आथा आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदासानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाये, धन्य तू श्रयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आथा आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पवित्र मरिया, दुखितांना मदत कर, दुर्बलांना सहाय्य कर, शोकग्रस्तांना आनंदित कर, लोकांसाठी प्रार्थना कर, धर्मगुरूंचा कैवार घे, ईश्वरी कार्यात वावून घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी हो. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना तुझे सहाय्य लाभो. तुला आमची माता व आश्रयदाती नेमली आहे. दुःखात व गरजेत तुम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो येशू, तू आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदासानी माता म्हणून दिले आहेस. तिच्या तजबिरीला आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हाला तुझ्या तारणाचे अक्षय फळ प्राप्त होवो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. तथा असतो. Yeah.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या ऑगस्ट महिन्याच्या 4 तारखेला आपण संत जॉन मारी वियाने जो पालकीय धर्मगुरूंचा आश्रयदाता आहे याचा सण साजरा केला. संत जॉन मारी वियाना याचा जन्म फ्रान्स देशात लायन शहराजवळ 1776 साली झाला होता. त्याचा जन्म एका साध्या गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे आई वडील अत्यंत धार्मिक होते. तो काळ फ्रान्स क्रांतीचा म्हणजे चर्चच्या विरोधाचा होता. तरीसुद्धा बऱ्याच कॅथलिक लोकांप्रमाणे जॉन वियानेचे कुटुंब ख्रिस्त व देऊळ माता यांच्याशी एकनिष्ठ राहिले. तसेच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत जॉन मारी वियानी घरची परिस्थिती पाहून आई वडिलांना व त्यांची शेती व गाई व मेंढरं यांची काळजी घेण्यासाठी 8 वर्षापासून त्यांना मदत करू लागला. फ्रेंच क्रांतीचे दिवस असल्या कारणानं संत जॉन लहान वयापासूनच शिक्षणापासून वंचित राहिला. त्याचबरोबर पवित्र कम्युनियन जे 7व्या किंवा 8व्या वर्षी स्वीकारलं जातं ते स्वीकारण्यासाठी जॉन मारी वियाने याला 13 वर्ष वाट पाहावी लागली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लहानपणापासूनच जॉन वियाने याला धर्मगुरू होण्याची इच्छा होती. परंतु घरची परिस्थिती, फ्रेंच क्रांती आणि सामाजिक अस्थिरता व शिक्षणापासून दूर राहिल्यामुळे त्याचे स्वप्न होणं महाकठीण होतं. तसंच लॅटिन भाषा त्याला येत नव्हती. त्याचा अभ्यास करणं फार कठीण होतं. म्हणून सेमिनरीचा अभ्यास त्याला फार जड गेला. अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र संत जॉन मारी वियाने याची भयंकर जिद्द, अथक प्रयत्न व प्रार्थनामय आदर्श जीवन या सर्वांच्या मदतीनं 9 ऑगस्ट 1815 त्याला शेवटी धर्मगुरूची दीक्षा देण्यात आली. धर्मगुरू झाल्यानंतर पहिली 2 वर्ष जॉन मारी वियाने याने आबे बेली येथे सहाय्यक धर्मगुरू म्हणून काम केलं. त्यानंतर जॉन मारी वियानेची बदली आर्ट्स या छोट्या खेडेगावात करण्यात आली. ज्या वेळेला त्याची बदली
आज या खेडेगावातमध्ये झाली तेव्हा जॉन मारी वियानेनं पाहिलं, ताबडतोब त्याच्या लक्षात आलं की लोक ख्रिस्ताच्या शिकवणीपासून फार दूर गेलेले आहेत. परमेश्वराची श्रद्धा, धार्मिक आचरण यांचा त्यांना विसर पडलेला होता. दारू, नाचगाणे, खाली खुशाली याच हाच त्यांचा जीवनक्रम बनला होता. गावातले लोक फक्त नावापुरती ख्रिस्ती होते, त्यांच्याकडून धर्माचरण होत जात नव्हतं. संत जॉन मारी वियाने यानं या निराशजनक परिस्थितीचा खचून न जाता मोठ्या धैर्यानं या अवाढव्य आव्हानाचा स्वीकार केला. त्याच्या 42 वर्ष आस वास्तव्यात फक्त आस गावचेच नाही तर संपूर्ण परिसराचे, फ्रान्स देशाचे तसे जगातल्या असंख्य लोकांचे परिवर्तन झाले. या परिवर्तनाचा जो जे नवल झालं हे त्याच्या अखंड प्रार्थना, नम्र स्वभाव, खडतर प्रयत्न, त्यागमय जीवन व परमेश्वरावर असलेली त्याची अडळ श्रद्धा यामुळे झालं. त्याच्याकडे प्रायश्चित म्हणजे कुंभसाराचं साक्रामेंट घेण्यासाठी लोक लाखोच्या संख्येनं फक्त फ्रान्स देशाच्या कानाकोपऱ्यापासून नाही तर जगातल्या अनेक देशांतून येत होते. त्यांच्यापैकी अनेकानं उघडपणे कबूल केलं की संत जॉन वियानेच्या सान्निध्यात आल्यावर त्यांना ख्रिस्ताचा गोड पवित्र अनुभव आला. संत जॉन मारी वियानेच्या जीवनाची आपण ओळख करून घेतली, ओझर ती नजर टाकली तर ते तीन गुण वाखाणण्यासारखे आहेत. पहिला गुण नम्रता. संत जॉन मारी वियाने अत्यंत नम्र होता. लहानपणापासून तो फार हुशार किंवा श्रीमंत नसल्या कारणानं त्याची अनेकदा मानहानी झाली. बऱ्याच वेळेला त्याचा अपमान केला गेला. पण जॉन मारी वियाने यांना असत खेळत या सर्वांचा मानहानीचा स्वीकार केला. दुसरा गुण अथक प्रयत्न. घरची गरिबी असल्या कारणानं संत जॉन मारी वियानेला अगदी लहान वयामध्येच घरची कष्टाची कामं करण्याची सवय होती. सेमिनारमध्ये अभ्यासात प्रगती करण्यासाठी त्याला नेहमी फार मोठे प्रयत्न करावे लागले. आज गावी 42 वर्ष त्याच्या वास्तवात त्या संपूर्ण परिसराचा आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी त्यानं प्रयत्नांची पराकाष्ठ केली. तिसरी गोष्ट म्हणजे संत जॉनी मारी वियानेचा परमेश्वर असलेला निवांत विश्वास, श्रद्धा. संत जॉन मारी वियाने यांनी संपूर्ण जीवनभर त्याच्या परमेश्वरावर असलेल्या नितांत श्रद्धेचं दर्शन घडविलं आहे. म्हणूनच आयुष्यभर आलेल्या असंख्य संकटे, दुःख, हालअपेष्टा, आव्हाने या सर्वावर त्यानं सहज मात केली. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नवीना साजरा करीत असताना आपण प्रार्थना करूया की संत मारी वियानेचे तीन गुण, नम्रता, अथक प्रयत्न
परमेश्वरावर नितांत विश्वास, हे सद्गुण आमच्याही जीवनात यावेत त्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करावे. त्यापासून संत मारी व्यानेपासून आम्हाला प्रेरणा व शक्ती मिळावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. तथा असतो काही क्षण मनन चिंतन करूया. हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्यांच्याकडे तू पाठ फिरविलेस असे कोणी कधी ऐकले नाही, हे तो ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्याजवळ येतो, तुझ्यापुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक व मान्य कर. तथा असतो. भाकररूप ख्रिस्तदर्शन प्रसंगाची प्रार्थना. हे दयाळू प्रभो, तुझे उपकार अगणित आहेत, तुझे चांगूळपणास मर्यादा नाही. तू आश्चर्यकरकरीत्या आपल्या लोकांमध्ये वस्ती करतोस. तू सदैव जगाच्या अंतापर्यंत तुझ्या मंगल उपस्थितीनं व प्रेममय आस्थेनं आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या जीवनमार्गावर प्रभावी लक्ष ठेव. सर्व प्रकारचे अडचणी, संकटे व पाप यापासून आम्हाला सुरक्षित ठेव. म्हणजे जगात आम्हाला नेहमी तुझ्याबरोबर तुझ्यामध्ये निवास लाभेल व आनंद जीवनाच्या वस्तीस्थानात तुझ्या संगतीचा लाभ मिळेल. तथा असतो. आजारण आशीर्वाद. प्रभूचे नाव हाच आमचा आधार. त्याने स्वर्ग व पृथ्वी उत्पन्न केली. प्रभू माझी प्रार्थना ऐक. माझा दावा तुझ्याकडे पोहोचू दे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो परमेश्वरा, या तुझ्या सेवकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य दे. धन्यकुमार मरेच्या विनंतीद्वारे सध्याच्या आजारांतून त्यांना बरे कर. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे अनंत सूप उपभोगण्यास त्यांना पात्र बनव. तथा असतो. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन करावयास तुमच्या मध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करावयास तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ करावयास तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो सदैव तयार असो. सदास आणि मातेच्या विनंतीमुळे सर्वसमर्थ पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्वदा राहावो. तथा असतो.
आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा, तुझ्या अश्रक्रक संसाराच्या रूपाने तुझ्या दुःखसनाचे स्मारक आम्हामध्ये ठेवले आहेस। आम्ही तुझ्या शरीराच्या आणि रक्ताच्या पावन रहस्याची आराधना करावी आणि तुझे तारणदायक कृपा आम्हामध्ये उपस्थित असल्याची गोड जाणीव करून व्हावी असा आशीर्वाद आम्हाला दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। आमेन। धन्यवाद परमेश्वर, धन्य असो त्याचे पवित्र नाव, धन्य असो येशू ख्रिस्ता खरा देव आणि खरा मनुष्य, धन्य असो प्रभू येशूचे नाव, धन्य असो त्याचे अतिपवित्र हृदय, धन्य असो त्याचे अतिपवित्र मौल्यवान रक्त, धन्य असो अतिपवित्र संस्कारांतील येशू, धन्य असो पवित्र आत्मा आमचा कैवारी, धन्य असो अतिपवित्र मर्या देवाची आई, धन्य असो तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव, धन्य असो तिचे गौरवमय स्वर्गनयन, धन्य असो मर्या कुमारिणी माता हिचे नाव, धन्य असो तिचा पवित्र पती संत जोसेफ, धन्य असो परमेश्वर आपल्या दूत व संताबरोबर सदैव, धन्य असो। तुझ नाभिदान
सन्मान तो बहुमान मरिया अमुचा तो अभिमान भाग्यवंत तो प्रिय प्रभुल स्वर्ग रानी चे तुज वरदान तू सन्मान तो बहुमान मरिया तुझा गुणांचे करिता ज्ञान तुझ पुढती नमते मान तू सन्मान तू बहुमान मरिया अमुचा तू अभिमान तुझा सारकी आई असता पडेल आमा कसलीवान तू सन्मान तू बहुमान मरिया अमुचा तू अभिमान या शुभ सदनी तब मधु भजनी गंग जाहलो हर पुनिमान तू सन्मान तू बहुमान मरिया सन्मान तू बहुमान मरिया अमुचा तू अभिमान पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचे नावे आमेन।